महाविकास आघाडीचा मुंबईतील जागा वाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय नाही. 2019 जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त इतर 16 जागांवर रस्सीखेच. ठाकरे गट 20-22, काँग्रेस 12-15, तर शरद पवार गटाकडनं 5-7 जागांची मागणी. शरद पवार पुण्यातल्या वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी उपस्थित आणि त्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक. यावेळेला कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. हर्षवर्धन पाटील यांची माहिती. कोपरगावचे भाजप नेते विवेक कोल्हे आणि शरद पवारांचा एकाच गाडीतून प्रवास. विवेक कोल्हे नाराज असल्याची चर्चा. कोल्हे शरद पवार पक्षाकडनं निवडणूक लढवण्याचीही शक्यता. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लागले बॅनर. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख. इंदापूर रस्त्यावर लागलेल्या बॅनरची बारामतीमध्ये चर्चा. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विधानसभेसाठी समन्वयकांची नेमणूक करण्यास सुरुवात. भाजपला मदत करण्याच्या दृष्टीनं नेमणूक. सूत्रांची माहिती. आमचं जागा वाटप झालं नाही. जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार कोण आहे ते कळेल. बारामती विधानसभेच्या जागेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अंजली दमानी यांची राष्ट्रवादीसह सुरत चव्हाणांना मानहानीची नोटीस. सुरत चव्हाणांनी खालच्या दर्जाचे आरोप केल्यानं शेवटपर्यंत कायदेशीर कारवाईचा दमानी यांचा निर्धार. अंजली दमानी यांच्या नोटिशीला दौरा संपल्यानंतर मुंबईत कायदेशीर उत्तर देणार राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरत चव्हाण यांची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जनसन्मान यात्रा लातूरच्या वलांडीमध्ये. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या जनसन्मान पदयात्रेत सहभागी. चंदगड विधानसभा मतदारसंघातनं शिवाजी पाटलांची उमेदवारी जाहीर केली नाही. ते मागच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. आता परत मेहनत करत असल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. दर्यापूर विधानसभेची जागा शिवसेनेला जवळपास निश्चित असल्याचा शिंदे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळांचा दावा. अभिजित अडसुळ दर्यापूरमधनं विधानसभा लढवण्याची शक्यता. अमरावतीच्या बंडेरामध्ये संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांचा आमदार रवी राणांवर आरोप. आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास रवी राणा जबाबदार राहतील. कदम यांचं वक्तव्य. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया. दुर्घटनेप्रकरणी निवेदन जारी करत व्यक्त केली खंत. शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अवमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या घटनास्थळी जाणार. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदार जितेंद्र आव्हाडांची विनंती. उद्या आपल्या शहरातल्या शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागण्याचं आवाहन. शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नाही. महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संजय राऊतांची सरकारवर टीका. समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं फडणवीसांचं आवाहन. वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून महाराजांच्या पुतळ्याचा अपघात झाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आराखडा तयार करू आणि चांगला भव्य पुतळा उभारू. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य हे अत्यंत अशोभनीय. आमदार वैभव नाईकांची टीका. मुख्यमंत्र्यांना ठेकेदार आणि भ्रष्टाचार सोडून काहीही माहिती नाही. नाईकांची टीका.
ठाकरे गटातले आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल, पीडब्ल्यूडीच्या मालवण कार्यालयात तोडफोड प्रकरणी नोंदवला गुन्हा. राज्यात ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेला गृहमंत्री जबाबदार, जनतेत असुरक्षिततेचं वातावरण, हे गृहमंत्र्यांचं अपयश, एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळेंची गृहमंत्री फडणवीसांवर टीका. सिंधुदुर्गातल्या प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची काँग्रेसकडनं मागणी, या प्रकरणावर काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतंय हे दुर्दैवी, घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया. राजे माफ करा, अभिनेता रितेश देशमुखची एक्स पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दिली प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या कणकवलीतल्या छत्रपतींच्या पुतळ्याला ठाकरे गटाचा दुग्धाभिषेक, राज्य सरकारचा निषेध करत केली घोषणाबाजी. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवप्रेमी आणि मराठा बांधवांनी नोंदवला निषेध, लोणावळा शहर पोलीस स्टेशनला शिवभक्तांनी दिलं निवेदन. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये शरद पवार पक्ष आक्रमक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर टायर पेटवत केली निदर्शनं, सरकारनं कोणतीही शहानिशा न करता टक्केवारी घेऊन ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत ठाकरे गटाचं कोल्हापुरात निषेध आंदोलन, राजमुद्रेला दुग्धाभिषेक करत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक, बारामतीमध्ये उद्या सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आंदोलन. धाराशिवमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधानं अभिषेक करत सिंधुदुर्गातल्या घटनेचा केला निषेध, घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींकडनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळे फुगे हवेत सोडत केला निषेध. सिंधुदुर्गात झालेल्या घटनेवर पालघरमध्ये ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन, सरकारविरोधात केली जोरदार घोषणाबाजी. सिंधुदुर्ग प्रकरणी चोपड्यात संध्याकाळी काँग्रेसकडून मूक आंदोलन, हातात फलक घेत केला निषेध. बीडच्या अंबाजोगाई इथल्या शासकीय स्वराती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं बेमुदत उपोषण, मानसिक त्रास, अत्याचार आणि जातीवाद करणाऱ्यांची तत्काळ प्रशासकीय बदली करा, विद्यार्थ्यांची मागणी. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर काँग्रेसकडून वर्ध्यात निषेध, यावेळेला काँग्रेसकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सांगलीमध्ये ठाकरे गटाची निदर्शनं, तोंडाला काळी पट्टी लावून सरकारच्या असंवेदनशील कारभाराच्या विरोधात केला निषेध. अमरावतीच्या तिवसा पोलीस ठाण्यात तेलंगणाचे भाजप नेते टी राजा काही वेळासाठी स्थानबद्ध, कार्यक्रमादरम्यान कोणतंही प्रक्षोभक वक्तव्य न करण्याच्या पोलिसांच्या सूचना. नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातातल्या जखमींची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं विचारपूस, 7 पैकी 3 बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती.
चितळे बंधूंच्या उद्योगानं 75व्या वर्षात केलं पदार्पण. त्यानिमित्तानं चितळेंनी सचिन तेंडुलकरला नेमलं ब्रँड अँबॅसेडर. चहा आणि बाकरवडी झालीच पाहिजे असं म्हणत सचिनची नवी जाहिरात. पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 40 दिवसांचा मेगा ब्लॉक. 600 ते 700 लोकल रद्द. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका तयार करण्यासाठी ब्लॉक. गणेशोत्सवात मात्र मेगा ब्लॉक नसणार, रेल्वेची माहिती. क्षयरोगाचं निदान 35 रुपयांमध्ये करण्याचा आयसीएमआरचा निर्णय. रुग्णाच्या केवळ लाळेची तपासणी करून निदान करण्याची नवी आणि सोपी पद्धत विकसित. सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठाननं काढली कावड यात्रा. यात्रेत 21 नद्या आणि 21 गडकोटांवरील जलपूजन करून यात्रा हरिपूरकडे रवाना. राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा 75% वर. सर्वसामान्यांसोबतच शेतकरी वर्गाला सुद्धा मोठा दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 94.87% मुंबईकरांची चिंता मिटली. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. पालेभाज्यांची आवक घटली. ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जळगावात पांझरा नदीच्या पुरात अडकलेल्या दोघांना वाचवण्यामध्ये स्थानिकांना यश. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना आला पूर. घाटकोपरमधील वर्षानगरमध्ये महत्वाची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. स्थानिकांनी मागितलेल्या मदतीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडनं दहीहंडीच्या व्यस्ततेचं कारण. नाशिकच्या देवळालीमध्ये 15-वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची आत्महत्या. तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींनी संपवलं जीवन. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर धक्कादायक प्रकार. ट्रक चालकाचा स्टंट. इतर वाहन चालकांच्या जीवाशी खेळ. एका प्रवाशानं व्हिडिओ चित्रित करत प्रशासनाकडे केली तक्रार. अकोल्यामध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना अटक. सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाईची मागणी. आसाराम बापू खोपोलीच्या माधोबागमध्ये उपचारासाठी दाखल. जोधपूरहून आसाराम खोपोलीत. राजस्थान हायकोर्टानं उपचारांसाठी आसारामला मंजूर केला आहे पॅरोल. राज्यातील बालमृत्यू कमी करण्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश. 2023-24 राज्यात 13,809 बालकांच्या मृत्यूची नोंद. 22-23 राज्यात 17,150 बालमृत्यूंची झाली होती नोंद. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आमदार के कविता यांना सुप्रीम कोर्टाकडनं जामीन मंजूर. गेल्या 6 महिन्यांपासून त्या होत्या तुरुंगात. मायावतींची पुन्हा एकदा बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. लखनौतल्या पक्ष कार्यालयात झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय. मायावती 21 वर्ष पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन लवकरच भाजपात प्रवेश करणार. एक्सवर पोस्ट करत भाजपमध्ये प्रवेश का करणार याचं दिलं स्पष्टीकरण. युक्रेन दौऱ्याच्या 4 दिवसांनंतर पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरनं केली चर्चा. युक्रेन दौऱ्याची दिली माहिती. जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अमित शहा, जे पी नड्डा, योगींसह गडकरी स्टार प्रचारक. पंतप्रधान मोदी 20 हून अधिक सभा घेणार.
गुजरातच्या वडोदऱ्यात प्रचंड पाऊस, अनेक ट्रेन्स रद्द, प्रवाशांची अडचण, अनेक तास प्रवासी प्लॅटफॉर्मवरच. सततच्या पावसामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू, 17,000 लोकांना सुरक्षित स्थळी केलं स्थलांतरित. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा नब्बना मार्च. ममतांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आक्रमक, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. कोलकात्यात महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांची निदर्शनं, बॅरिकेडिंग तोडण्याचा आंदोलकांचा प्रयत्न. कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्याचा वापर. कोलकात्यात आंदोलक विद्यार्थ्यांकडनं पोलिसांवर दगडफेक, दगडफेकीमध्ये काही पोलीस जखमी. कोलकात्यातल्या डॉक्टर अत्याचार प्रकरणाविरोधात काढलेल्या निषेध मोर्चात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अनेक जखमी. विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या विरोधात उद्या भाजपचा बंगाल बंद. प्रख्यात अभिनेते मोहनलाल यांनी असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्टच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा. त्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांनीही एकत्र दिले राजीनामे. हेमा कमिटीच्या अहवालानंतर मोहनलाल यांचा निर्णय. गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू असलेला झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्समधला वाद मिटला. दोन्ही कंपन्यांनी सिंगापूर मध्यस्थता केंद्र आणि एनसीएलटीमध्ये एकमेकांवर केलेले खटले घेतले मागे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड. 1 डिसेंबर 2024 पासून जय शहा आयसीसीची सूत्र घेणार हातात. ऍपल आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो 9 सप्टेंबरला होणार लॉन्च. कॅलिफोर्नियातल्या क्युपरटिनो इथल्या ऍपल पार्क इथं भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 इव्हेंट लॉन्च इव्हेंट पार पडणार. ऍपलच्या सीएफओपदी भारतीय वंशाचे इंजिनियर केवन पारेख यांची निवड. लुका मॅस्ट्री यांच्या जागी त्यांची नियुक्ती. केवन पारेख 1 जानेवारी 2025 पासून सीएफओ म्हणून काम पाहणार. बांगलादेशात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 30 वर, अनेक भाग अजूनही पाण्याखालीच. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.